कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज विविध कामगार संघटनांनी भव्य असा मोर्चा काढलाय. मोदी आणि फडणवीस सरकारने कामगारांना गुलाम बनवले अशी भावना कामगार यांनी यावेळी व्यक्त केली आहे. सरकारने केलेल्या कायद्यातील बदलामुळे कामगारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसेच सध्या प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण वाढलंय, त्यामुळे कामगारांनी हे आंदोलन केलंय. कंत्राटीकरण आणि नियम पद्धती बंद करा, खाजगीकरण थांबवा, प्रत्येक कामगाराला 18,000 वेतन द्या आणि असंघटित कामगारांना निवृत्ती वेतन मिळावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यापासून कामगारांवरती अक्षरशः गुलामगिरी लादायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी कायद्यामध्ये इतके भयानक स्वरूपाचे बदल केलेले आहेत आणि अजूनही करणार आहेत. कंत्राटी प्रथा ही इतकी शिगेला पोचलेली आहे की आज उद्योगामध्ये जर 100 कामगार असतील तर त्याच्यातले जवळजवळ 80% जास्त हे कंत्राटी कामगार आहेत. आणि या कंत्राटी कामगारांच्या बरोबर नीम कामगार नावाचे एक कामगार नेमलेले आहेत, म्हणजे जे शिकाऊ समजले जातात त्यांना कामगाराचा पण दर्जा नाही, त्याच्या विरोधामध्ये आमचा मोर्चा आहे. खाजगीकरण सुरू आहे. आता उदाहरणार्थ अंगणवाडी कर्मचारी आहेत, त्यांचं पण खाजगीकरण सुरू आहे. त्या 8-8 तास दिवसात काम करतात पण त्यांना सरकारी दर्जा नाही, सरकारी कामगार त्यांना समजलंच जात नाही. आरोग्याचं खाजगीकरण, संरक्षणाचं खाजगीकरण, विम्याचं खाजगीकरण, बँकांचं खाजगीकरण, या सगळ्याच्या विरोधामध्ये देशातल्या सगळ्या कामगार संघटनांनी मिळून हा मोर्चा काढलेला आहे. त्याच्या प्रमुख मागण्या आमच्या 4 आहेत. कंत्राटीकरण आणि नीम पद्धती ताबडतोब बंद करा, पहिला मुद्दा. खाजगीकरण थांबवा, दुसरा मुद्दा. सर्व कामगारांना किमान 18,000 रुपये मासिक किमान वेतन मिळालंच पाहिजे, तिसरा मुद्दा. आणि चौथा, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसहित सर्वांना महिन्याला किमान 3,000 रुपये निवृत्ती वेतन मिळालं पाहिजे, अशा किमान 4 प्रमुख मागण्या आहेत आमच्या.